मुंबईतल्या दुर्घटनेची बातमी आहे. घाटकोपरमध्ये एका इमारतीची भिंत कोसळून एका कारचं नुकसान झालेलं आहे. घाटकोपरमधली आपण ही बातमी बघतोय. मोठ्या प्रमाणावर काल आणि काल रात्रभर पाऊस झालेला होता आणि त्यामुळे आपण बघितलं तर पुण्यात एक मोठी दुर्घटना घडलेली आहे. 15 मजुरांचा मृत्यू झालाय संरक्षण भिंत पडल्यामुळे आणि मुंबईत सुद्धा भिंत पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तर सकाळपासून झाड उन्मळून पडण्याच्या 25 पर्यंत घटना संपूर्ण मुंबईमध्ये पडलेल्या आहेत आणि ही घाटकोपरमधली दृश्य आपण बघतोय. एका इमारतीची भिंत कोसळली आणि त्यामुळे सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे, पण कारचं मोठं नुकसान झालेलं आहे. आपण बघतोय मुंबईमध्ये जीर्ण आणि जुन्या झालेल्या अनेक इमारती आहेत, अनेक बांधकाम आहेत, त्यांना नोटिसा बीएमसीकडून पाठवल्या जात आहेत. मात्र रहिवासी निष्काळजीपणा करून जीव मुठीत घेऊन जीव धोक्यात घालून याच इमारतींमध्ये राहत आहेत आणि अशाच एका इमारतीची भिंत कोसळलेली आहे. सुदैवानं यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, मात्र एका कारचं मोठं नुकसान झालं. ही दृश्य आपण बघतोय या कारचं किती नुकसान झालेलं आहे. पण सुदैवच म्हणावं लागेल की कोणीही या भिंतीच्या किंवा या मलब्याखाली दबून जखमी झालेलं नाही किंवा कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे.